आज उच्च न्यायालयात सायंकाळी 7 वाजेपर्यंत मनपा वार्डरचनेसंदर्भात सुनावणी झाली. कोर्टाने मनपा आणि निवडणूक आयोगाला विचारले की वार्डांना तोडण्यापेक्षा जास्तीचे 4-5 वार्ड का केले नाहीत, 117 ते 118 वार्ड करता आले असते. यावर मनपातर्फे उद्या स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट पालोदकर, ॲडव्होकेट ठोंबरे यांनी काम पाहिले. महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेली वार्डरचना पूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली. निवडणूक आयोगाने हरकती सूचना मागवल्या व त्यावर सुनवाईही केली, मात्र निवडणूक विभाग आणि मनपा प्रशासन यावर काही ठोस करतील यावर हरकती घेणाऱ्यांचा विश्वास नव्हता. सातारा देवळाईत फक्त 3 वार्ड वाढवले, मात्र त्यासाठी संपूर्ण शहरातील वार्डांचीच रचना बदलली. त्यामुळे नगरसेवक आणि ADNचे डायरेक्टर अय्युब खान यांच्यासह अनेक जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्याला आव्हान दिले आणि वार्ड रचना व त्याचबरोबर आरक्षण चुकीच्या पद्धतीने केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आज न्यायालयात संध्याकाळी उशिरापर्यंत कामकाज चालले आणि न्यायालयाने मनपा प्रशासनाला काही प्रश्न विचारले. 4 ते 5 वार्ड जास्तीचे तयार करण्यास काय अडचण होती? काही वार्डांच्या विभाजनासाठी संपूर्ण शहरातील वार्डांच्या रचनेत बदल कशासाठी केला? असेही विचारले.